मित्रांनो नमस्कार. विविध ठिकाणी चर्चेला येणारा विषय विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात असा हा विषय मूल कसे शिकते या संदर्भामध्ये काही जे टप्पे आहेत ते आपल्याला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विविध प्रकारचे संदर्भ जमा करून हे ईबुक मी तुमच्यासमोर सादर करतो आहे. मित्रांनो या ईबुकमध्ये जे काही टप्पे दिलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असून ते आपल्याला माहिती असणं अनिवार्य आहे. मूल कसे शिकते. मुले अनुभव परस्पर संवाद आणि संज्ञानात्मक प्रक्रियेच्या संयोजनातून शिकतात. मुले शिकण्याचे काही मार्ग येथे आहेत. निरीक्षण. मुले नैसर्गिक निरीक्षक असतात आणि इतरांना पाहून आणि अनुकरण करून शिकतात. ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचे वर्तन कृती आणि भाषा यांचे निरीक्षण करतात. विशेषतः पालक भावंड आणि शिक्षक निरीक्षणाद्वारे मुले नवीन कौशल्ये भाषा आणि सामाजिक वर्तन आत्मसात करतात. खेळ. लहानपणापासूनच शिकण्यासाठी खेळ हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. हे मुलांना त्यांच्या सभोवतालचे जग एक्सप्लोर करण्याची प्रयोग करण्याची आणि समजून घेण्याची संधी देते. खेळाद्वारे मुले संज्ञानात्मक सामाजिक भावनिक आणि शारीरिक कौशल्ये विकसित करतात. ते कल्पनारम्य खेळ समस्या सोडवणे आणि सामाजिक परस्पर संवादात गुंततात जे त्यांच्या सर्वांगीण विकासात योगदान देतात. सक्रिय व्यस्तता. मुले त्यांच्या वातावरणात सक्रियपणे गुंतल्यावर उत्तम शिक्षक हँड्सऑन अनुभव आणि परस्पर संवादी शिक्षण मुलांना संकल्पना एक्सप्लोर करण्यास प्रश्न विचारण्यास आणि उत्तरे शोधण्याची परवानगी देतात. यात प्रयोग प्रकल्प परस्पर चर्चा आणि व्यावहारिक कार्य समाविष्ट असू शकतात जी गंभीर विचार आणि समस्या सोडवण्यास प्रोत्साहित करतात. सामाजिक परस्पर संवाद. मुले समवयस्क प्रौढ आणि त्यांच्या व्यापक सामाजिक वातावरणासह सामाजिक संवादातून शिकतात. अशा प्रकारचे 30 ते 35 मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. या 30 मुद्द्यापैकी 20-25 तरी मुद्दे पॉईंट आपल्याला माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रशिक्षणामध्ये परीक्षेमध्ये यावर स्पष्ट असं लिहिता येईल आपलं मत मांडता येईल. मित्रांनो या होत्या ईबुकच्या माध्यमातून तुमच्यासोबत सादर केलेल्या नोट्स. जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च आपले आभार धन्यवाद आणि हा व्हिडिओ शेअर करा.